आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शा अर्जुनचा फोन लागत नाहीये, सारखं उपलब्ध नाही असंच येतंय. असंच येणार दादा, कारण आधीपासूनच अर्जुन तुमच्यासाठी केव्हाच आणि कधीच उपलब्ध नव्हता दादा. हो दादा, चूक अर्जुनची नाहीच आहे, तुमची. तुम्हीच त्याला इतकं डोक्यावर चढवून ठेवलंय. तो शेवटी अनाथ आहे दादा, आणि अशा मुलाला तुम्ही या घरचा राजा बनवलत. पोटच्या पोरापेक्षा जास्त इज्जत दिली, त्याचं पालन पोषण केलं, आणि ज्या नागिणीपासून आपल्या करणच्या जीवाला धोका होता त्या नागिणीला सोडून दिलं त्याने. हात सोड तिचा. नाही सोडलं तर काय करशील रे? वहिनी, तुम्ही काहीच का बोलत नाही आत? तुम्ही काही बोलत नाही कारण अर्जुनवर तुमचं जरा जास्त प्रेम आहे. आओ, त्याने जे केलंय त्यात तुम्हाला चुकीचं काही वाटत नाही का? खर तर अर्जुन जे वागलाय ना ते पूर्ण चुकीचं आहे ताई, त्याने असं करायलाच नको होतं. ज्या दिवशी अर्जुनने नेत्रासोबत लग्न केलंय तेव्हापासून काही ना काही अघटित होतच आहे. मला तर असं वाटतंय की लग्न करण्यातही अर्जुनचाच काहीतरी प्लान होता. त्याने जाणून बुजून नेत्रा आणि करण मध्ये वाद निर्माण करून नेत्राशी फसवून लग्न केलंय असं मला वाटतंय. जरा गप्प बसाल. ताई ताई, त्यांना सांगा ना, मारू नका ताई. ताई अशा प्रकारे मारलं तर आमचे खाण्यापिण्याचे वांदे होतील ताई, आमचे हात पाय तुटतील ताई. दादा आओ ताई, सांगा ना त्यांना, सांगा ना. अर्जुन दादा. हे
दादा 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 नमस्कार करण्यासाठी दोन हातही नाही राहिले दादा, एका हाताने नमस्कार करतो हा, नमस्कार दादा, सॉरी ताई, ए यारे सगळ्यांनी रात्रभर इथेच राहायचं का तुम्हाला, हा चला सगळ्यांनी, हा चला इथून। अर्जुन घरी येईपर्यंत कोणालाही काहीही बोलण्याची परवानगी नाहीये। अर्जुन माझा मुलगा आहे, विश्वास आहे माझा त्याच्यावर। हसायला काय झालं तुला? का नाही हसायचं का? मला तर असं वाटलेलं की सूट बूट घातलेला तू खूप बुद्धिमान आणि अगदी साधा सरळ आहेस असंच वाटत होतं, पण आज माहित पडलं तू मारामारी सुद्धा करतोस, तुला तर कराटे सुद्धा येतात। मी असं म्हणूच शकते की अर्जुन जॅकी चॅन बनलाय। मला सगळं काही येतं, फक्त सगळ्यांसमोर मी शो ऑफ करत नाही एवढंच आहे, आणि वेळ आल्यावरच मी त्याचा उपयोग करतो। अशा परिस्थितीत आपल्याला स्वतःचं रक्षण तर करता आलंच पाहिजे। तू फक्त तुझं स्वतःचं नाही तर माझंही रक्षण केलंय, मला सुद्धा तूच वाचवलंस, थँक यू। मला मार्शल आर्ट सुद्धा येतं। ओ तुला मार्शल आर्ट सुद्धा येतं? हो एवढा वेळ तुला कसा काय मिळाला? तुला संधी मिळाली म्हणून शब्दाला शब्द जोडून जवळ येण्याचा प्रयत्न करू नको, तोंड बंद कर आणि गाडीत बसल। ठीक आहे बसते मी, पण गाडी चालणार नाही ना। हे काय बोलतेस तू, का नाही चालणार गाडी? जो माणूस तुला सॉरी बोलून गेला ना त्यानेच गाडीचा टायर पंक्चर केलाय।